पुढची बातमी आपली आहे इफ्फीच्या समारोपाच्या कार्यक्रमामध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती द काश्मीर फाइल्स या चित्रपटाची। मुख्य ज्युरींनी द काश्मीर फाइल्स या चित्रपटावर अतिशय कडक शब्दामध्ये कोरडे ओढलेले आहेत आणि त्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटलंय। टीकेच्या बाजूने आणि टीकेच्या विरोधात प्रतिक्रिया आलेल्या आहेत। अखेर वादावर इस्रायलच्या राजदूतांनाही बोलावं लागलेलं आहे इतका हा वाद पेटल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। रिलीज पासूनच वादाचं भोवळ उठवणारा द काश्मीर फाइल्स चित्रपट गोव्यातल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला। आणि पुन्हा एकदा वादाला तोंड फुटलं। मुख्य ज्युरी आणि इस्रायल मधील चित्रपट निर्माता नादव लॅपिड यांनी या चित्रपटावर तीव्र नाराजी व्यक्त केली। त्यांनी म्हटलंय 15वा सिनेमा द काश्मीर फाइल्स मुळे आम्हाला धक्का बसला। हा सिनेमा प्रचारकी अश्लील आणि इफ्फी सारख्या प्रतिष्ठित महोत्सवातील स्पर्धा विभागासाठी अयोग्य असल्याचं वाटलं। आपण टीकात्मक चर्चा स्वीकारायला हवी जी कला आणि जीवनासाठी आवश्यक आहे। लॅपिड यांच्या जाहीर टिप्पणीनंतर चित्रपट समर्थक आणि विरोधकांमध्ये संघर्ष पेटला। हा वल्गर यासाठी म्हटलाय की तो एका पक्षाचाच प्रचार दिसतोय आणि एका पक्षाविरुद्ध प्रचार दिसतोय स्पष्ट। काश्मीर फाईल आल्यानंतर तो चित्रपट आल्यानंतर त्याचा ज्या प्रकारे एका राजकीय पक्षानं गाजावाजा केला प्रचार केला त्यानंतर काश्मीरात सगळ्यात जास्त पंडितांचं किलिंग्स झालेलं आहे। एक प्री प्लॅन मुझे लगता है, मैं जितना ज्यादा जानता नहीं, ऐसा प्री प्लॅन लगता है कि प्लॅनिंग किया गया है बिकॉज उसके बाद इमिजिएटली टूल किट गैंग जो है वो सक्रिय हो गया। द काश्मीर फाइल्स या चित्रपटाची खुद्द नरेंद्र मोदींनी कौतुक केलं होतं। या चित्रपटावर इस्रायलच्या ज्युरीनं केलेल्या टीकेनंतर इस्रायलच्या भारतातल्या राजदूतांनी ताशेरे ओढले। भारत आणि इस्रायल मधल्या लोकांची मैत्री खूप घट्ट आहे आणि तुम्ही केलेल्या हानीनंतर ती कायम राहील। एक माणूस म्हणून मला लाज वाटतीय, ज्यांनी आपलं मैत्रीपूर्ण स्वागत केलं त्यांच्याशी आपण असं वागलो। काश्मीरमधल्या पंडितांच्या हत्याकांडावर बेतलेल्या या चित्रपटानं 2022 हे वर्ष गाजवलं। केवळ 15 कोटीत बनवलेल्या या चित्रपटानं 350 कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला आणि वादाचं बॉक्स ऑफिसही गाजवलं। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। मुख्य ज्युरींनी काय म्हटलं ते आपण बघितलं, पण द काश्मीर फाइल्स हा चित्रपट जर प्रचारकी असेल तर मग फौदा या वेबसिरीजला काय म्हणायचं असाही एक प्रश्न आता विचारला जातोय। कारण फौदा ही वेबसिरीज इस्रायल आणि पॅलेस्टाईन वाद आणि त्यातून निर्माण झालेल्या दहशतवादावर आधारित आहे। या वेबसिरीजला इस्लामिक घृणेनं भरलेली वेबसिरीज म्हणत काहींनी टीकासुद्धा केलेली आहे। तरीही आत्तापर्यंत सीझनला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला आहे। इस्रायलच्या सैन्याचा यामध्ये उदोउदो करण्यात आलेला आहे। त्याच्या चौथ्या सिरीजचं सादरीकरण इफ्फीमध्ये पार पडलेलं आहे आणि त्याचे निर्माते सुद्धा यावेळी उपस्थित होते। इस्रायलच्या दृष्टिकोनातून बनलेली ही वेबसिरीज इफ्फीमध्ये चालते तर मग काश्मीर द काश्मीर फाइल्स याला आक्षेप का घेतला जातोय असा आता प्रश्न उपस्थित होतो आहे। या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपल्याबरोबर अभिनेते आणि दिग्दर्शक ज्यांनी अनेक फिल्म्स डिरेक्ट केलेल्या आहेत तसे योगेश सोमण आता आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। योगेश सोमणजी, तुमचं साममध्ये स्वागत। ज्युरींनी काय म्हटलंय हे तुम्हाला माहिती आहे, पण त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रचारकी आणि वल्गर असा शब्द ज्युरींनी वापरलेला आहे, मला त्याच्यावर तुमचं मत पाहिजे। आणि दुसरं, स्पर्धांच्या कॅटॅगरीमध्ये ही फिल्म बसू शकत नाही असंही ज्युरी म्हणतात, पण कॅटॅगरीज वेगळ्या वेगळ्या असतात, याच्यामध्ये यशस्वी चित्रपट या कॅटॅगरीमध्ये द काश्मीर फाईलची निवड झालेली आहे। हो, मला स्वतःला असं वाटतं की प्रचारकी किंवा प्रॉपोगंडा हा त्यांनी स्वतःच अशा पद्धतीचं एक विरोधी मत किंवा एक विचित्र मत देऊन स्वतःचा प्रॉपोगंडा केलेला आहे, स्वतःची प्रसिद्धी केली आहे। कारण कुठल्याही एखाद्या गोष्टीच्या बद्दल काहीतरी उलटं बोललं की ज्या पद्धतीने, नाहीतर आज आपण अशा पद्धतीचा फीचर त्यांच्यावर लावला नसता। पण तरी मला एक गोष्ट खूप चांगली वाटली की भारतामध्ये सध्याच्या काळामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि हे नष्ट होत चाललेलं आहे हे नाही हे त्यांनी सिद्ध केलं की इफ्फीच्या क्लोजिंग सेरिमनीमध्ये प्रमुख ज्युरी म्हणून स्वतःचं मत त्यांना अत्यंत छान पद्धतीने मांडता आलं।
आता प्रश्न चित्रपट, त्या चित्रपटाचं जे त्यांनी अश्लील आणि हे केलं तर त्याला मी बिभत्स रस असं म्हणतो. बिभत्स रस हा एक आपल्या अष्टर नऊ रसांपैकी एक रस आहे आणि खरोखरी त्यावेळेला जे काही घडलेलं होतं ते बिभत्सच होतं. ते ज्या पद्धतीने मांडलं ते अत्यंत प्रामाणिकपणे त्या दिग्दर्शकांनी मांडलेलं आहे, अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडलेलं आहे. कुठल्याही विरोधाला चर्चेला अतिशय ठाम पद्धतीने त्या दिग्दर्शकांनी उत्तर दिलेलं आहे. त्यांचं असं स्टेटमेंट आहे विवेकजींचं की यातले कुठलाही डायलॉग, कुठलंही सीन, कुठलाही प्रसंग हा खोटा किंवा चुकीचा नाही, याचे सगळे एव्हिडन्सेस माझ्याकडे आहेत. 3.5-4 वर्ष त्याच्यावर त्यांनी काम केलेलं होतं. हा आता तो चित्रपट स्पर्धेच्या याच्यामध्ये होता का नव्हता ते ज्युरींचं स्वातंत्र्य आहे असं मला वाटतं. परंतु हे सगळं झाल्यानंतर शेवटच्या क्षणी हे बोलणं हे मला कुठेतरी काय म्हणतो आपण अशिष्टपणाचं हे आहे असं मला वाटतं. की तुम्ही ज्युरीचे हेड होतात, तुम्ही ते सगळं बघत होतात, तर तुम्ही त्याच वेळेला तुमचं मत मांडायला पाहिजे होतं सगळ्यांसमोर. ठीक आहे, पण तुम्ही तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरलं. मला काही स्वतःला तो चित्रपट बघितल्यानंतर असं कुठे वाटलं नाही, त्याचा नक्की त्रास झाला. कारण भारताच्या इतिहास स्वातंत्र्योत्तर इतिहासामधल्या महत्वाच्या एका घटनेचं चित्रीकरण, चित्रण किंवा एक बाजू त्यांनी मांडलेली आहे जी की त्यांच्या पद्धतीने त्यांनी अत्यंत योग्य मांडलेली आहे. सो अशा पद्धतीने एखाद्या सिनेमाला अश्लील म्हणणं किंवा प्रॉपोगंडा, कुठला प्रॉपोगंडा केला हे मला माहिती नाही त्यांनी, म्हणजे या सिनेमामधनं कुठल्या गोष्टीचा प्रॉपोगंडा झाला हे मला स्वतःलाही बघितल्यानंतर कुठेही असं जाणवलं नाही. त्यांनी मात्र स्वतःचा प्रॉपोगंडा केला. तुमच्या माध्यमातून मी त्या प्रमुख ज्युरींचा निषेध करतो आणि असं काही नाही असं माझं स्वतःचं ठाम मत आहे. अतिशय सुंदर व्यवस्थित विचार करून आपण बोललात, याबद्दल धन्यवाद.